नमस्कार, शेअर मार्केटातल्यो दिसपट्ट्यो घडामोडी सांगपी दलाल स्ट्रीट कार्यावळीत प्रमोद कांदोळकराचा येवकार. पळोया आयची मार्केट अपडेट. भारतीय शेअर बाजारात आज इतिहासिक दिस. या सप्तकात सेगीत चौथे दिस शेअर बाजारान पॉझिटिव्ह ओपनिंग दिली. सकाळी 9:15 शेअर बाजार पॉझिटिव्ह उक्तो झालो आणि रोकडोच शेअर मार्केटान नवो लाईफटाईम हाय तयार केलो. निफ्टीन 19,567 नवो रेकॉर्ड हाय केलो. सेन्सेक्सान 66,064 नवो रेकॉर्ड हाय तयार केलो. मात दनपार मेरेन हाय वेल्यान मार्केटान करेक्शन सुरू झाले. सकाळच्या सेशनात बुल्स हॅवी आशिले, जाल्यार उपरांचे सेशन बियर्सांनी गाजयले. दनपार मेरेन हाय वेल्यान करेक्शन सुरू झाले. निफ्टी 19,441 क्लोज झाले. सेन्सेक्सान 65,641 क्लोजिंग दिली. बँक निफ्टी 45,009 उक्ते झाले. 45,085 मेरेन हाय आणि 44,612 मेरेन लो आणि निमाणे 44,665 क्लोजिंग दिली. ऑटो सेक्टर बऱ्यापैकी प्रेशरान आशिले. टॉप गेनर्सान TCS, हिंदाल्को, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि बजाज फायनान्स चढले. टॉप लुजर्सात पॉवर ग्रीड, कोल इंडिया, UPL, मारुती आणि BPCL पडले. आज सन निफ्टी 50 एंट्री मिळल्या उपरांत LTI 90 शेअर पॉझिटिव्ह ट्रेड झाला. काल बाजार बंद झाल्या उपरांत TCS आणि HCL टेक ह्या IT कंपन्यांचे रिझल्ट आले. रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आशिले, चढ बरे ना चढ वाईट ना. दोनूय कंपनींनी फुडल्या तिमाहीत खूप बरे रिझल्ट येऊपाची शक्यताय स्पष्टपणान उक्तांक नाशिल्ली. रिझल्ट पेड्ड्यार येवपाचो दुबाव आशिल्ल्यान फाटले कांय दीस IT सेक्टरान चडशा शेअर्सांचे रेट सेगीत पडपाक लागिल्ले. आज IT सेक्टरात मात बऱ्यापैकी तेजी दिसली. TCS, HCL टेक, टेक महिंद्रा कंपनीन पॉझिटिव्ह सुरुवात केली. TCS कंपनीन आपल्या शेअर होल्डरां खातीर 9 रुपया डिविडंड आणि HCL टेक कंपनीन 10 रुपयांचो डिविडंड दिवपाचे थारायला. टेक महिंद्रा कंपनी 30 रुपयांचो डिविडंड घेऊन तयार असा. प्रायव्हेट बँकेनी जंप दिसली. HDFC, ICICI बँक बऱ्यापैकी चढली. फेडरल बँकेचो क्वार्टरली रिझल्ट आयलो. बँकेन 854 कोटींचे प्रॉफिट जोडले. बँकेचो NPA बदलूंक ना, तो 0.9% असा. पतंजली लिमिटेड कंपनीचो शेअर आज अपेक्षेप्रमाण पडलो. कंपनीच्या प्रमोटर्सांनी आपलो 60% स्टेक विकपाची घोषणा केली. त्या खातीर OFS म्हळ्यार ऑफर फॉर सेल काढिल्लो. OFSची लिमिट 100 रुपया केली आणि आज OFS नॉन रिटेलरां खातीर उक्त करतात. शेअर 5% पडलो. कंपनीन लोअर सर्किट मारले. 14 तारखेर शुक्रारा रिटेलर्सां खातीर पतंजलीन OFSचा दीस दवरला. कंपनीचो प्रेस OFSा पहिली 1,200 वयर आशिल्लो. OFS 1,000 आशिल्ल्यान शेअर प्रायस पडलो. GN इन्फ्रा प्रोजेक्ट हे कंपनीक UP सरकाराकडच्यान हायवे बांधपा खातीर 737 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मेळ्ळे. आयची स्पेशल खबर. फामा टेस्ला कंपनीन भारतात येऊपाची शक्यताय उक्तायल्या. सरकारान तांकां भारतातच मॅन्युफॅक्चरिंग करपाची अट घातल्या. टेस्लाची EV 20 लाखासावन सुरू जाव येता. कंपनीची 5 लाख गाडयो वर्साक उत्पादन करपाची तयारी. हाचो नेगेटिव्ह परिणाम भारतातल्या ऑटो कंपन्यांचेर जाव येता. इतल्यार आयची मार्केट अपडेट सोंपता. फाल्यां पळोवया सप्तकातल्या निमाण्या ट्रेडिंग सेशनाची अपडेट. तो मेरेन पळयत रावात प्रुडंट.